आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील जलपर्णी प्रवाहाच्या पाण्याबरोबर पुढे वाहून गेल्याने दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदी पात्राने आज मोकळा श्वास घेतला. नदी पात्रामध्ये स्नान करणाऱ्या शौकीनांच्यामध्ये आनंद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे प्रवाहित पाण्यामुळे पाण्याची दुर्गंधीही कमी झाली आहे. नौकानयन करण्याचा अडथळा आता दूर झाला आहे. दत्त देवस्थान अध्यक्ष विकास पुजारी यांच्या पुढाकाराने प्लॅस्टिक बॅरिकेड्स आणि नदीपात्रामध्ये घातल्याने नदीपात्राकडे येणाऱ्या भाविकांची आता संख्या वाढली आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी नृसिंहवाडीहून जितेंद्र अनुजे. दिवसापूर्वी केंद्राने पूर्ण नदी भरलेली, आता देवस्थान पायपाजन लावून स्वच्छ केलेलं आहे. त्यामुळे भाविकांना पाय धुवायला जागा झाल्या, म्हणजे आधी जागा होत नव्हती पाय धुवायला. आज आल्यामुळे जरा भाविकांना येणाऱ्यांना पाय धुण्यास जरा सोय झाली असल्यामुळे तुमचे आभार आहे. आता जरा केंद्रा कमी आहे, या चार दिवसापूर्वी सगळं पाणी दिसत होतं, पूर्ण हिरवंगार केंद्रा दिसत होतं. देवस्थानी जे पाईप लावून चांगले गेलेले आहे.